त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की जनसंपर्क हा 20-25 वर्षाचा 2 वर्षात काही कमी होत नाही, तो तसाच होता जनसंपर्क. आता इलेक्शन नंतर किंवा इलेक्शनच्या काळात पण आईच्या कार्याला निग्लेक्ट करणं काय बरोबर नाही असं माझं मत आहे. कारण की आईने एवढ्या वर्षात काम केलं, अगं निवडणुका येतच राहतील, उमेदवार पण तेव्हा असतील खूप आणि मी पण स्वतः तेव्हा इच्छुक असणार आहे, पण तेव्हा जेव्हा जे काय पार्टी डिसिजन घेईल त्याप्रमाणे सर्वजण काम करत. खरं तर काल जी प्रेस कॉन्फरन्स झाली ते ती आजच बघितली मी प्रतिक्रिया चंद्रकांत दादा पाटलांची, पालकमंत्र्यांची. तर त्यामध्ये मला एवढंच सांगीन मी की आईने मागचे 20-25 वर्ष जे काय काम केलं, जो काय जनसंपर्क आईचा होता, तो 2 वर्षाच्या आजारात नक्कीच कमी झाला नव्हता. आणि त्यामुळेच एक सहानुभूतीची लाट होती पूर्ण कसबा मतदारसंघात. आणि त्या सहानुभूतीच्या लाटेमुळेच जेव्हा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी उतरली तेव्हा नागरिकांनी एक वेगळ्या प्रकारे मतदान केलं आपल्याला ते दिसलं ह्यावेळेला सगळं. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की जनसंपर्क हा 20-25 वर्षाचा 2 वर्षात काही कमी होत नाही, तो तसाच होता जनसंपर्क. आणि आईने एवढं मोठं काम केलं आहे मागच्या 20 वर्षात, त्यामुळे मला वाटत नाही की 2 वर्षाच्या आजारामुळे, आई जरी आजारी होती तरी सगळीकडे कार्यक्रमांना जात होती, जास्तीत जास्त निधी कसबा मतदारसंघात आम्ही युटिलाइज केलेला आहे आणि जास्तीत जास्त कामं पण लावलेली होती. खरं तर पक्षाकडून तुम्हाला एक सहानुभूती मिळायला पाहिजे होती, प्रथम दर्जा मिळायला पाहिजे होता, पण तो कुठेतरी मिळताना दिसत नाही. नाही, हे बघा, ह्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी क्लॅरिफाय केलं आहे की पक्षाचा शेवटी निर्णय होता आणि तो आम्ही मान्य केला आणि इलेक्शनमध्ये आम्ही सक्रिय प्रकारे प्रचारही केला. पण त्यामध्ये आता इलेक्शन नंतर किंवा इलेक्शनच्या काळात पण आईच्या कार्याला निग्लेक्ट करणं काय बरोबर नाही असं माझं मत आहे. कारण की आईने एवढ्या वर्ष काम केलं, प्रभाग 15 आणि कसबा मतदारसंघ हा पूर्ण जोडून ठेवलेला होता आणि तो बांधून ठेवला होता आणि पुढे जो गिरीश बापटांनी जो बांधला तो पुढे चालवला आईने. त्यामुळे मला वाटतं की ते निग्लेक्ट करणं काय बरोबर नाही, आईने जे काय कार्य केलेलं आहे त्याला थोडा तरी रिस्पेक्ट मिळायला पाहिजे असं माझं एवढं स्पष्ट मत आहे यामध्ये. बरोबर आहे. आपण या निवडणुकांनंतर तर जो निकाल होता त्यावर ते तो पाहिलाच सर्वांनी, आणि यावरती तुमची काय प्रतिक्रिया? निवडणुकीचा निकाल लागला आता त्याला होऊन पण आता जवळजवळ महिना होत आला, त्यामुळे त्यावर आता प्रतिक्रिया काय देणार. माझं एवढंच म्हणणं की आईच्या फक्त कामाचं जे काय काम केलं तर निग्लेक्ट नाही व्हायला पाहिजे आणि त्याचा सन्मान व्हायला पाहिजे असं मला वाटतं. इथून पुढे ज्या वेळेस निवडणूक आहे त्यावेळेस तुमचं काय म्हणणं असेल? अगं निवडणुका येतच राहतील, उमेदवार पण तेव्हा असतील खूप आणि मी पण स्वतः तेव्हा इच्छुक असणार आहे, पण तेव्हा जेव्हा जे काय पार्टी डिसिजन घेईल त्याप्रमाणे सर्वजण काम करतील. जसं आता तुम्ही बघितलं पूर्ण पुणे शहर कसबा मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी सक्रिय झालं, लोकांचा सेल्फ इंटरेस्ट नसतानाही लोक दिवसेंदिवस इथे कसबा मतदारसंघात काढून होती. कोथरूडची लोकं होती, खडकवासल्याची होती, शिवाजीनगरची होती, सर्वच पुणे शहरातली होती. त्यामुळे मला वाटतं की शेवटी पार्टी जो निर्णय घेईल त्यामागे संपूर्ण कसबा मतदारसंघ असेलच आणि निवडणुकांमध्ये पुढच्या वेळेला बदल दिसेल असं मला 100% वाटतं.